हाय, मी अमृता, स्टार्स मेकअप मंत्रामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मेकअप मंत्राच्या मागच्या भागामध्ये आपण पाहिलं करेक्टिव लिप मेकअप कसा करायचा, आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ओव्हरऑल लिप मेकअप कसा करायचा. ओठ, जो तुमच्या चेहऱ्याचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो जास्त आकर्षक कसा बनवायचा. रूपश्री नायक आहे आपल्याबरोबर. हाय रूपश्री. हाय रूपश्री, आजच्या या आता लिप मेकअपच्या एपिसोडमध्ये तू काय काय सांगणार आहेस, काय काय दाखवणार आहेस? आज आपल्याला जो लिप मेकअप इथे बघायचा आहे, त्याच्यात तीन गोष्टी वापरल्या जाणार आहेत. लिप लायनर म्हणजे डिफाईन करण्यासाठी, ओठांना एक आकार देण्यासाठी, लिपस्टिक एक रंग देण्यासाठी, आणि लिप ग्लॉस एक शाईन देण्यासाठी. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी एकत्र जर आल्या तर त्याचा रिझल्ट कसा येतो ते आपण आता बघूया. इथे मी अमृता थोडीशी आज हिला डार्क लिपस्टिक लावते, कारण मला ओठांचा आकार आणि ओठ कसे अट्रॅक्टिव दिसतात हे दाखवायचे. एवढा आधी मी लिप लायनर लावते, कारण मला एक आकार पाहिजे, एक डेफिनेशन पाहिजे ओठांना. एवढा आता मी हे हिचं आउटलाईन करते. एक प्लम कलर घेतलाय मी इकडे. हे बघा, इथे आपण लिपस्टिक आतमध्ये भरलंय. कोणाला जर मॅट हवं असेल लिपस्टिक, शाईन नको असेल, तर तुम्ही फक्त असंच ठेवू शकता. पण आजकालचं जी जनरेशन आहे किंवा हल्ली, सगळ्यांनाच थोडंसं शायनिंग आवडत, त्यामुळे थोडासा ग्लॉस जर तुम्ही लावलात तर त्याच्याने तुम्ही अजून थोडी शाईन वाढवू शकता. ग्लॉस आजकाल खूप खूप प्रकार, खूप कलर्समध्ये येतात. आणि असाही एक उपाय आहे की तुम्ही डायरेक्ट लिप लायनरवर ग्लॉस लावू शकता, लिपस्टिकचा वापर न करता, कारण कलर्ड ग्लॉसेस पण हल्ली खूप येतात. रूपश्री, लिपस्टिक मी लिपस्टिक पण येते, आणि जसं आता तू तू वापरतेस तसं पॅलेटमध्ये पण येतं, तर काय वापरणं जास्त चांगलं? पर्सनल आवड असेल, पर्सनल बायका पॅलेट नाही ठेवत, कारण त्या दोन तीन शेड्स स्वतःच्या लिपस्टिक्सच्या ठेवतात. आवड असेल, घरी करायला थोडासा वेळ असेल, तर तुम्ही ही पॅलेट घेतलेली कायम चांगली, कारण तुम्ही मिक्स अँड मॅच करून कुठलीही शेड बनवू शकता. इथे मला अमृता हा लिप मेकअप पूर्ण झाला आहे, पण मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे की एक मोठा प्रश्न आज सगळ्या महिलांमध्ये असतो की आमची लिपस्टिक टिकत नाही, त्याकरता काय करायला पाहिजे. तर त्याकरता मी एक टिप दाखवणार आहे तुम्हाला, खूप महत्त्वाची टिप आहे ही. तुम्ही जेव्हा लिपस्टिक लावता, लिपस्टिक लावल्यानंतर एक टिश्यू पेपर घेऊन अगदी अलगद डॅप करायचा. एक्सेस लिपस्टिक आधी काढून घ्यायची. अगदी थोडी पावडर ओठांना लावायची. आणि आता तुमचा लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस लावायचा. हे कशासाठी करायचं आहे आपल्याला की वरची आता ही लिपस्टिक जरी निघून गेली तरी आतला जो आपण फिक्स केलेला लिपस्टिक बेस आहे तो निघणार नाही. ही बघा अमृता, ही लिपस्टिक पूर्ण झालेली आहे, अगदी नॅचरल पिंक कलर. ह्या मुलीला शोभेल अशी ही लिपस्टिक आहे, लिप लायनर आहे, लिपस्टिक आहे आणि लिप ग्लॉस आहे. ह्या पद्धतीने आपण लिपस्टिक लिपचा मेकअप करू शकतो. क्या बात है, एक अतिशय चांगली टिप दिली आहे आज रूपश्रीने आपल्याला लिपस्टिक टिकण्यासाठी. तेव्हा आज आपण लिप मेकअप कसा करायचा हे पाहिलं, आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत न्यूड मेकअप कसा करायचा, कोणकोणत्या गोष्टी त्यावेळी टाळायच्या हे आपण जाणून घेणार आहोत. आज इथेच थांबूयात.